नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण कोबीची भजी कशी बनवायची हे बघणार आहोत। भज्याचे प्रकार आपण बरेचसे खाल्लेले आहेत, पण कोबीची भजी हा प्रकार फारसा खाल्लेला नाही आहे। कोबीचे फार तर आपण कोबीचे पराठे किंवा कोबी मंचुरियन किंवा कोबीची भाजी खातो, पण आज आपण इथे कोबीची भजी करून पाहणार आहोत। तर याच्यासाठी मी 2 कप बाउल कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा सोडा, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा आलं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट ही ऑप्शनल आहे, 1/2 चमचा ओवा क्रश करून घेतलेला आहे तोही घालूयात। कोथिंबीर देखील ऑप्शनल आहे। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात। आता हे आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे। तर आपण आता याच्यामध्ये बेसन घालणार आहोत, जसं आपल्याला हवं आहे तसं घालणार आहोत। अगदी 2-2 चमचे घेऊन आपण त्याला छानपैकी मिक्स करूयात। मी याला हाताने छानपैकी मिक्स करून घेते। साधारणतः इथे 1/2 कप बेसन मला लागणार आहे। आता या मिश्रणाला थोडं पाणी सुटते, तर मी इथे 1 ते 2 चमचे आणखीन पाणी घेते, म्हणजे आपलं मिश्रण छानपैकी घट्ट व्हायला मदत होईल। जास्त पाणी नाही लागत, 1 ते 2 चमचे पुरेसे आहे। आता इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, आपण हवं तर याची भजी बनतात का बघून घेऊयात। गोळा बनतो आहे, याचा अर्थ आपलं पीठ तयार आहे। आता इथे मी गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये। 1-10 मिनटं गॅसची फ्लेम हाय करून ठेवते, म्हणजे तेल कडक होईल। 10 मिनटं झालेले आहेत, तर मी गॅसची फ्लेम कमी करते, तेल तापले काय चेक करूयात आपण। तेल तापलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीडियम साईजचे गोळे करून घालूयात। तुम्हाला ज्या पद्धतीचे साईज हवे असेल त्या पद्धतीची साईज तुम्ही करू शकता। आता हे आपले आपण परतून घेऊयात। वाव, छानपैकी ब्राउनिश कलर यायला लागलेला आहे। तर तुम्हाला जसा कलर हवा असेल त्याच्यामध्ये तुम्ही काढू शकता। मला फार तर भजी ब्राउनमध्येच आवडतात, तर आता आपण यांना काढून घेऊयात। छानपैकी भाजलेले आहेत भजी। आता आपण राहिलेल्या पिठाची भजी करून घेऊयात। भज्यांना छान कलर आलेला आहे, आपण हलवून घेऊयात, परतून घेऊयात त्यांना थोडं। छानपैकी ब्राउनिश कलर आलेला आहे, तर आपण आता यांना प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता इथे आपली भजी तयार झालेली आहे। आपण या सर्व भज्यांना एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तर आपली कोबीची कुरकुरीत भजी तयार झालेली आहे छानपैकी। पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खमंग चटपटीत काहीतरी खायला हवं असतं, तर कोबीची भजी आपण नक्कीच ट्राय करू शकता। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा, आणि माझ्या रेसिपीला एकदा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब